जनु चिन मध्य जन्मला जगत पसरला जगत पसरला आता हा कर्मा कवला हा खोकला वाढला महाराज ताप आला खोकला वाढला म्हणजे सर्दी भी झाली असणारच की होय सर्दी पण झाली ताप आला खोकला वाढला महाराज अहो सर्दी आल्यानंतर लगेच औषध घ्यायला पाहिजे होतं बघा पट्ट्यानं अंगावर काढलेलं दिसतंय म्हणून ताप भी आला आणि खोकला भी वाढला तसे नव्हे बाबानो पुढे ऐका मग समजेल ताप आला खोकला आला घसा खवखवला थकवा आला बघा बघा महाराज मी काय म्हणत होतो सर्दीवर लगेच औषध घेतलं असतं तर ताप खोकला थकवा आला नसता आणि घसा भी खवखवला नसता अरे बाबानो कोरोनाची लक्षणे कोणती असतात ती मी सांगतोय असं वय महाराज बर महाराज मला एक सांगा मगापासून तुम्ही कोरोना कोरोना टिमटिम गाणं लावले आम्ही काय रिकाम टेकडी दिसतोय तुम्हाला आम्ही बी काम करतोच की अरे तसं नव महाराज म्हणतात खेत में काम करो ना समय में अभ्यास करो ना घर में झाडलोट करो ना आणि देश स्वच्छ रखने के लिए सफाई भी करो ना और जो भी काम है वो ठीक से करो ना अरे कोरोना म्हणजे काम कोरोना नव्हे मग महाराज कोरोना म्हणजे काय ते सांगा तरी डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोरोना विषाणू आढळला आणि त्याचा प्रसार सर्व जगात झाला हा विषाणू अगोदरच्या विषाणू पेक्षा नवीन असल्याने त्याला नोवल कोरोना म्हणतात आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 असे नाव दिले आहे बघा महाराज कोरोना म्हणजे काय ते आत्ता कळालं बघा पटलं पण महाराज कोरोना झाला हे ओळखायचं कस अरे बाबानो मी कोरोनाची लक्षणं सांगत होतो आम्हाला वाटलं सर्दी आली की ताप ताप आली खोकला म्हणजे असं असं काहीतरी सांगताय की काय तर कोरोनाची लक्षणे ऐका डोके दुखते नाक गळते खोकला येतो घसा खवखवतो ताप येतो अस्वस्थ वाटते ताप लागते शिंका येतात निमोनिया होतो फुफ्फुसाला सूज येते आणि काही वेळा मूत्रपिंड निकामी होते अशी लक्षणे आढळून येतात महाराज 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 अहो चालू राहू द्या चालू राहू द्या तुमचं ताप आला खोकला वाढला घसा खवखवला थकवा आला या लक्षणांनी जाणून घ्या कोरोनाला अरे कोरोनाला महाराज अरे कोरोना पसरला महाराज अरे कोरोना आला कोरोना पसरला कोरोना वाढला हो कोरोना रोगराई अति दारुण ऐका महाराज दारू विषयी सांगतात सांचला मनुष्य अति दारुण टाइट होतो दारुण म्हणजे ती दारू नव्हे रे मग दारुण म्हणजे भयंकर मला सांगा भयंकर म्हणजे अति भयंकर अति भयंकर म्हणजे महाभयंकर महाभयंकर म्हणजे माईंदाळ भयंकर आणि माईंदाळ भयंकर म्हणजे लय लय भयंकर आणि लय 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 भयंकर म्हणजे फार फार भयंकर आणि फार 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 भयंकर म्हणजे अरे आता मी भयंकर तापलोय रे बाप रे भयंकर म्हणजे जीव जातो तेवढा भयंकर कोरोना रोगराई अति दारुण जगात हात पाय पसरलं तिनं तिनं म्हणजे तिनं नव्हे रे
आम्ही कुठं म्हणतोय हिन्न तिन्न? आम्ही म्हणतोय एक दोन तिन्न। तिन्न म्हणजे कोरोना रोग राहीन। बाबानो, चीन मधून ज्या ज्या लोकांनी जगभरात प्रवास केला त्यांच्या बरोबर कोरोना त्या त्या देशामध्ये पसरला आणि हा हा म्हणता जगामध्ये पसरला। ते नाव महाराज, मी का म्हणतोय अहो कोरोना पसरतो तरी कसा? कोरोना विषाणू बाधित लोकांच्या खोकल्यातून शिंकेतून उडालेल्या थेंबामुळे इतरांना त्याचा संसर्ग होतो, अथवा हे थेंब तेथील असणाऱ्या वस्तूवर अथवा पृष्ठभागावर चिकटतात आणि जे जे लोक त्याच्या संपर्कात येतील त्यांना लागण होण्याची जास्त शक्यता असते। असं आहे वय महाराज, कोरोना रोगराई अति दारुण जगात हात पाय पसरल तिन। अरे माणसा, कोरोनाचे संकट घे जाणून। अरे कोरोना आला महाराज, अरे कोरोना आला महाराज। कोरोना आला कसा रे कसा? बो 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 पसरला कोरोना वाढला हो। या कोरोनाला उतारा। उतारा? सातबारा उतारा की काय? अरे तो उतारा नव्हे, या कोरोनाला उतारा म्हणजे जत्रा यात्रा पूजा अर्चा लिंबू मिरची पिपा यज्ञ आणि महायज्ञ। अरे तसं नव, उतारा म्हणजे गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री आणि मंत्री। अरे तसला पण उतारा नव्हे मग महाराज। औजर पावजर गोमूत्र हो गोमूत्र। असलाही उतारा चालत नाही। बर सांगा सांगा उतारा। नाका तोंडाला मास्क वापरा, हँड वॉशची मैत्री करा। अहो महाराज मी बघतोय की अहो त्याला का होत त्याला का होते म्हणत माणसं बिन मास्कची झिणत्यात। प्रत्येकाने मास्क वापरलाच पाहिजे। मास्क न वापरणाऱ्या अर्धांड लोकांच्या मुळेच कोरोनाचा प्रसार वाढला आहे। परिसरात रस्त्यावर येता जाता कोणीही थुंकू नये। महाराज आता पान तंबाखू गुटखा मावा खाणाऱ्यांची पंचायत झाली म्हणायची। आणि महाराज तसं बी येता जाता रस्त्यात थुंकणाऱ्यांची संख्या का कमी आहे वे हाईतच की? महाराज काही ना काम नाही म्हणून उगीच पचाक पचाक थुकायची सवय बघा। महाराज तुम्हाला सांगतो थुंकायची फॅशन झाली फॅशन। अशा लोकांवर योग्य ती दंडात्मक कारवाई केली पाहिजे। निष्काळजी लोकांच्या मुळेच कोरोनाचा प्रसार झाला आहे, म्हणून जागरूक राहा आणि स्वसंरक्षणासाठी सांगितलेल्या उपाययोजना कृतीत आणा। महाराज मी का म्हणतोय अहो या कोरोनावर कुठली लस आली का नाही? अरे बाबानो, कोरोनावर अजून कोणतीही लस उपलब्ध नाही, कोणतेही खात्रीशीर औषध उपलब्ध नाही। जगभरात संशोधन सुरू आहे। कोरोनावर प्रतिबंधात्मक लस येईपर्यंत साबणाने नियमित हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा। हात न धुता डोळे नाक व तोंडाला स्पर्श करू नका। आजारी व्यक्तीशी संपर्क टाळा। मास्कचा वापर करा। सोशल डिस्टन्स पाळा। महाराज आता माझ्या टक्कुऱ्यात शिरलं बघा। या कोरोनाला उतारा, नाका तोंडाला मास्क वापरा, हँड वॉशची मैत्री करा आणि कोरोना पळेल भरा भरा। अरे कोरोनाला महाराज, अरे कोरोना पसरला महाराज। अरे कसा महाराज अंडरवर्ल्ड सत्याशी तुमचा संबंध? तुमचा सत्यनाश होऊ दे। अरे सत्य म्हणजे खरे। सत्य उतारा येऊन टाळा विनाकारण फिरण, घरात सुरक्षित राहण, कोरोनामुक्त होई जगण।
बोला कोरोनाची लढाई गो कोरोना बोला कोरोना मुक्त भारत।